मोताळा तालुक्यात रब्बी पेरणीचा हंगाम सुरू. हरभरा व गहू पिकाचा पेरा या वर्षी वाढणार. अगोदरच परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात शेती पीक सोयाबीन व कापसाचे मोठे नुकसान झाले. मात्र आता संपूर्ण तालुक्यात रब्बी पीक पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे. रब्बी पेरणीची तयारीची लगबग मोताळा तालुक्यात सुरू झाली असून या वर्षी हरभरा पिकाचे क्षेत्र मोताळा तालुक्यात वाढणार आहे. बीज प्रक्रिया करूनच हरभरा पेरणी करावी अशी आवाहन कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी सोयाबीन काढणीनंतर आता चक्क नांगरणी करून हरभरा पीक पेरणीसाठी लगभग संपूर्ण मोताळा तालुका व परिसरात सुरू आहे. हरभरा पीक क्षेत्र यावर्षी मोताळा तालुक्यात वाढणार असून गहू पिकाच्या क्षेत्राचेही नियोजन शेतकरी रब्बी हंगामात करणार असल्याचे चित्र संपूर्ण तालुक्यात पाहायला मिळत आहे. परतीच्या पावसाने तालुक्यात शेती पिकाचे मोठे नुकसान झाले.